आपण 30 तारीखपासून 3 तारीखपर्यंत गणपतीपुळे या ठिकाणी आयोजित करतोय. तर याच्यामध्ये सहभागी होणारे जवळजवळ 100 बचत गट असणार आणि विविध त्यांचे जे आयटम्स आहेत तो विक्री करण्यासाठी एक प्रदर्शन आपण लावलं आहे. त्याच्यामध्ये मेन उद्देश्य फक्त विक्री नाही, त्यांना एकत्रित येऊन कसे एकमेकाशी शिकता येईल तो सुद्धा एक उद्देश्य आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांची पब्लिसिटी व्हावी, त्यांना जास्तीत जास्त ऑर्डर मिळणार अशी आमची अपेक्षा आहे. आणि मोस्टली ही पर्यटक सीझन असते आपल्याकडे आणि गणपतीपुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. आणि 30-31 म्हणजे न्यू इयर्सचा जो वेळ आहे तो कॅप करण्याचा आमचा मत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या बचत गटांना चांगला प्रतिसाद मिळेल अशीच आमची अपेक्षा आहे. तर सर्वांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात रत्नागिरी सरस प्रदर्शनमध्ये सहभागी होऊन आमचे जे महिला बचत गट आहे त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि तुम्ही सगळे त्यांची जे काय स्टोरी आहे, खूप गरीब महिला आहे, काही छोटे छोटे व्यवसाय करतात त्यांचे त्यांच्या स्तरावर, पण त्याला कशा मार्केटपर्यंत पोहोचवता येईल याचा एक वार्षिक जो आपण एक कार्यक्रम घेतोय जिल्हा स्तरावर तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा हे एक विनंती राहील की त्यांची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवा आणि जो त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण मार्केटमध्ये बघतो की किती प्रकारची मिलावट वगैरे आपल्याला आढळते, पण त्यांचे जो प्रॉडक्ट्स आहेत घरी बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पण म्हणता येईल त्यांना अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत, तर ज्या प्रकारची त्यांना वाव मिळाला पाहिजे त्यांच्या म्हणजे जितका त्यांना संधी मिळाली पाहिजे तो इतकी मिळत नाही आहे. आणि ही एक जिल्हा परिषदच्या वतीने आपण एक प्रयत्न करतो आहे